मेहनत जब रंग लाती है ना, तो वो बहुत बहुत सारे सक्सेस एक साथ दिलाती है आपको। बहुत सारे बच्चे ऐसे हैं जो आज फ्रस्ट्रेटेड है, जिनको लगता है एक साल निकल गया, डेढ़ साल निकल गया, अभी तक कुछ नहीं हुआ, लेकिन जब सिलेक्शन होने शुरू होते हैं तो वो लाइन से होते हैं। ये मेरा अनुभव रहा है, अक्सर जब सिलेक्शन होते हैं तो फिर एक के पीछे कई रिजल्ट आते हैं, और वो कहते हैं ना कि सुर्खरू होता है इंसान आफतें आने के बाद, रंग लाती है हिना पत्थर पे घिस जाने के बाद। सच बात है। तो ऐसे ही एक और इंसान से आज हम फिर से रूबरू होंगे। मैंने ऑलरेडी बाइट लिया था उनका बाहर, तो अब वो अपने विचार व्यक्त करेंगे। लेट मी इन्वाइट माधुरी बनगर। ओके, नमस्कार। मी आका जाधव। नो, आई एम नॉट ट्राइंग टू ब्रिंग अ लिटिल बिट ह्यूमर इन दिस एनवायरमेंट। ओके, सो इयत्ता पहिलीपासून मी वक्तृत्व स्पर्धा करते आहे, आणि आज पण स्टेजवर उभे राहिले तर पाय थरथरत आहेत। सो तिथेपासून ऐकणं तुम्हाला वाटत असेल पोटात कावळे वगैरे ओरडत आहेत, पण मित्रांनो, बँकांमध्ये ना कस्टमरची लाईन लागते, तर असं समजा की तीच लाईन लागली आणि लंचला अजून वेळ आहे, ठीक आहे। सो माझ्याशी कोणी सरस्वती मातेला वंदन, आणि इथे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना अभिवादन। प्रत्येकाचं स्पेसिफिकली नाव नाही घेते वेळेच्या अभावी। सिलेक्टेड सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप मनापासून अभिनंदन, आणि ॲस्पिरंट्स नुसती सिरीज नका बघू, त्यात तयारी पण करा। 2 दिवसाचं मोटिवेशन काही कामाचं नसतं। ओके, सो माझ्याशी इंटरॅक्ट केल्यावर कोणाला माझ्या बॅकग्राऊंडची वगैरे कल्पना नाही येणार आहे, पण थोडक्यात सांगते। नमस्कार, मी माधुरी यशवंत बनगर, मी मुंबईहून आहे, आणि माझं 10वीपर्यंतचं शिक्षण हे मराठी माध्यमातून झालं आहे। माईक ठीक आहे का? हां, 10वीपर्यंतचं शिक्षण हे मराठी माध्यमातून झालं आहे मुंबईतून। मग 12वी सायन्स, बी टेक केलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून SPC मुंबईतून, 2020 ते पूर्ण झालं आहे। बॅकग्राऊंड सांगायचं झालं तर मुंबई म्हटलं की चकचकाट है ना, लाईटिंग, नाईट लाईफ, असं सगळं डोळ्यासमोर येतं। पवईमध्ये मी राहते, तिथे हिरानंदनीमध्ये निओ क्लासिकल युरोपियन स्ट्रक्चरच्या बिल्डिंग्स आहेत, टोले जंग इमारती आहेत, आणि तिथेच काहीशा अंतरावर एक झोपडपट्टीसुद्धा आहे। तर त्या झोपडपट्टीमध्ये मी राहते, आणि मला काही कमीपणा नाही वाटत त्या गोष्टीचा। माझे वडील हे रिक्षाचालक आहेत, आणि ते आलेच सध्या, आई वडील दोघेही। लोक मला म्हणतात की तू खूप हार्डवर्किंग आणि सिन्सिअर आहे। मी त्यांना म्हणते की 10% इट इज नॉट इवन 10% ऑफ व्हॉट माय फादर डज। ओके, सो माझं डिसेंबर 2021 मी बँकिंग करायचं ठरवलं। प्लेसमेंट झालं होतं LNT, खूप छान, खुश, ये, पण पॅन्डेमिकला सगळं विस्कळीत झालं। बट इट्स ओके, लाईफ गोज ऑन, वील हॅव टू मेक आर वेज, आणि काहीतरी वेगळे एक्सपोजर मला हवं होतं, पोटेन्शियल किती स्ट्रेच करू शकते ते बघायचं होतं। आकाश सरांचा एक व्हिडिओ पाहिला होता यूट्यूबवर, यूट्यूब अल्गोरिदमला खूप खूप थँक्यू बाय द वे। खूप उशिरा मला या सगळ्या गोष्टींबद्दल कळलं, कारण मी अत्यंत अनभिज्ञ होते या सर्व गोष्टींबद्दल, फक्त UPSC माहिती होतं। पण नमस्कार, मी आकाश जाधव असं म्हटल्यावर हे एक स्टेटमेंट झालं नाही का, कोणीतरी पाठीवरून हात फिरवत आहे जिवाळाने आणि म्हणतं की तू चाल पुढं, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हटल्यासारखं वाटतं। आणि त्याचबरोबर लास्ट मिनिट रिव्हिजन्स, लास्ट मिनिट जे टिप्स सर येऊन देतात, किंवा मंथली स्ट्रॅटजी सेशन्स, ते इतके बेस्ट आहेत की त्यांचं जे म्हणणं आहे ना की पांढरा शर्ट, गॉगल, बुलेट, आणि मग माझं नाही होणार तर कोणाचं होणार, याच ॲटिट्यूडने मागचा एक वर्ष मी दर आठवड्याला, ब्लेसिंग इन डिस्गाईज असं आहे की एक्झाम सेंटर माझ्या घरापासून जवळ, तर दर आठवड्याला मी एक्झाम सेंटरमध्ये जायचे, आणि तो ॲटिट्यूडने मला आज नाबार्ड डेव्हलपमेंट असिस्टंट, SBI ज्युनियर असोसिएट, IBPS PO, पंजाब नॅशनल बँक, आणि मला इथे नमूद करायचं आहे, 10वीला मला 92.40% होते, पण माझा दुसरा नंबर आलेला, मी खूप दुःखी होते। मला IBPS PO इंटरव्ह्यूमध्ये 96 मार्क्स मिळाले आहेत। सो मला वाटतं की
ते ड्रीम मी या अचीवमेंटमधून जगण्याचा प्रयत्न करते. बँकिंग निंजा 4.0 बॅच जेव्हा मी लावली डिसेंबर 2021 आणि जेमतेम 15 महिन्यात माझे हे सगळे निकाल आले. RRB POs मध्ये माझं रिझर्व लिस्टमध्ये आहे नाव, पण 1 जानेवारीला जेव्हा रिझल्ट आलेला ना, अरिजितचे गाणे लावून चन्ना मेरियाचं जे लिरिक्स आहे ना ते काळजाला भिडत होतं लिटरली. पण ते म्हणतात ना की तुम्हाला एक शर्ट पाहिजे आणि तुम्हाला वाटतं की हा शर्ट मला मिळायलाच पाहिजे, ही व्यक्ती मला आयुष्यात मिळायलाच पाहिजे, आणि तुम्ही खूप वैतागलेले असता, एक गोष्ट हवी आहे म्हणून त्याची वाट बघत असता. पण मित्रांनो, एक चांगलं सूट तुमची जर वाट बघत असेल तर ते शर्टला गोळी मारून द्या यार. मला नाबार्ड मिळालं आहे यार, ठीक आहे, आणि IBPS PO चा पण इंटरव्ह्यू दिला आहे मी, सो दॅट वॉज गुड. मला म्हणायचं आहे की आकाश सर ना हे सेकंड बिझिएस्ट पर्सन आफ्टर आर ऑनरेबल प्राईम मिनिस्टर आहेत. सो संकल्पच्या एकाही व्यक्तीला एक्सेप्ट निखिल सर मी आजपर्यंत भेटलेली नाही आहे. आणि पहिला दिस इज द फर्स्ट टाईम दॅट आय मीटिंग ऑल दिस पीप ऑल माय टीचर्स अँड फॅकल्टीज. तर आकाश सरांना फक्त एकच सांगायचं की सर फोन तर उचलाच, पण सर उजव्या हाताचा अंगठा देऊ का? म्हणजे लिटरली मला वाटतं की मी ज्या पाथवर आता एक करिअर करणार आहे त्याच्यामध्ये आकाश सर आणि अमित सरांनी जी मला एक अडवाईस दिली होती अराऊंड डिसेंबर 2021 की तू ना माधुरी एक वर्ष आईवडिलांना सांग आणि मेहनत कर, तुझं होऊन जाईल सिलेक्शन. आणि ते झालं आहे अमित सर, थँक्यू सो मच. एका ॲडवाईसने तुमचं आयुष्य किती बदलू शकतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे मी इथे समोर उभी आहे. आणि माझा बॅकग्राऊंड काही असू द्या, हो इकॉनॉमिकली तुम्ही किती पुअर आहात, गरीब आहात, याच्यापेक्षा मला माझी व्याख्या किंवा मला या गोष्टीने ओळखलं जावं की मॉरल व्हॅल्यूज, एथिक्स, कॉन्फिडन्स म्हणा किंवा पर्सनॅलिटी, या सगळ्या बाबतीत माझी माणसं, आई वडील याच्याने मी खूप श्रीमंत आहे. आणि ती श्रीमंती सहजासहजी नाही मिळत, त्याच्यासाठी नशीबच लागतं. ऑल्सो मला वाटतं की स्वयंप्रकाशी तू तारा, चैतन्याचा गाभारा, त्याच एका लाईनीवर मी माझं संपूर्ण आयुष्य जगत आले. खूप खूप प्रॉब्लेम्स होते, मी सगळे डिटेलमध्ये काही इथे सांगणार नाही आहे. आणि इथल्या प्रत्येक व्यक्तीचा एक एक जर्नी आहे, प्रत्येकाचा तेवढाच मोठा स्ट्रगल आहे. प्रत्येक जण इथे येऊन बोलू शकत नाही आहे, म्हणून आमच्यासारखे काही जण येऊन त्यांना फक्त रेप्रेझेंट करतायत. पण देर आर ऑलवेज गोण बी पीपल हु आर लेस प्रिव्हिलेज दॅन यू. तर तुम्ही त्यांच्याकडे एका समान नजरेने कसं बघता याच्याने तुमचं व्यक्तिमत्वाची व्याख्या केली जावी अशी मला असं मला वाटतं. माझे वडील फक्त शाळेमध्ये एक दिवस गेलेत, एक दिवशी गेले आणि त्यांना मास्तरांनी असं मारलं वरती गावी सोलापूरला, त्याच्यानंतर ते शाळेत गेलेच नाही. मला वाटतं की आईची पण 10वी वगैरे झाली आहे, पण आज हा जो मेन हिरो म्हणून मला तुम्ही इथे बघताय, तर मला वाटतं या स्टोरीमधले सहकलाकार आहे मी आणि माझे आई वडील जे आहेत ते मेन हिरोज आहेत. आणि आज नाबार्ड गव्हर्नमेंट एक्झाम्समध्ये त्या दोघांचं सिलेक्शन झालं आहे. नाबार्ड म्हणा किंवा IBPSचे ऑफिसर, माझे आई वडील आज ऑफिसर झाले आहेत. मी त्यांच्या वतीने फक्त काम करणार आहे. ओके, खूप खूप टाईम होत आहे मला माहिती आहे, थोडंसं धीर धरा. संकल्पच्या बँकिंग निंजा 4.0 बॅचच्या सगळ्या टीचर्सना मला खूप थँक्यू म्हणायचं आहे. लास्ट इयर याच वेळी एप्रिलच्या महिन्यात मी प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि मेन्सुरेशन हे टॉपिक्स बॅचमधून शिकत होते आणि आज इथे येऊन माझं मनोगत व्यक्त करायची मला सत्कार सोहळ्यामध्ये संधी मिळते, ज्याच्यासाठी युनिव्हर्स, देव, सगळे लोक, सगळ्यांचं खूप खूप आभार आणि खूप कृतज्ञता वाटते मला. एक शेवटचं सांगायचं तर जे ॲस्पिरंट्स आहेत त्यांना की आपल्याला ना डोंगरावर जायचं असलं की फार वरती बघून आपल्याला वाटतं की काय यार एवढं होईल का आपल्याकडनं चढणं, तर ते नका बघू, पुढचा दगड बघा. फक्त पुढचा पाऊल बघायचं आहे. दूर कुठेतरी पहाटतो सूर्य, काळोखाचे मन धवळते, घनदाट राणी पाऊला पुरते प्रकाशते. तर मला वाटतं पाऊलापुरता प्रकाश बघून छोटे छोटे स्टेप्स घेऊन तेवढ्यापुरतंच टार्गेट्स, नेक्स्ट टार्गेट काय आजच्या दिवसाचे टार्गेट्स कम्प्लीट करायचं ट्राय करा. ऑल्सो खूप टाईम झाला आहे, मी जास्त बोर नाही करणार. लास्टली बट नॉट लीस्ट,
व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांच्यासोबत मी आज स्टेज तयार करते, या डिग्निटरीजसोबत मला खूप अभिमान वाटतो स्वतःचा. तसेच बँकिंग निंजा 4.0 बॅचचे सर्व टीचर्स, संदेश सर, अमोल सर, अमित पाटील सर, निखिल सर, पूर्वा मॅम, जयंत सर, अभिषेक गायके सर, शरद जाधव सर, आणि नाट्यमंदिरात आहोत कंसात वृत्तपत्रात जे लिहितात ना मोठ्या अक्षरात आणि पुलं आणि भरत जाधव, तसं आणि आकाश जाधव सर. थँक्यू, थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स. थँक्यू.